नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे आज आपण अननसाचे आपल्या शरीरासाठी काय काय फायदे आणि तोटे आहेत ते बघूया आणि पोषण मूल्यांची माहिती पण घेऊया अननसातील आमलं शरीरास पोषक आहे त्यात सत्त्याऐंशी टक्के सायट्रिक आम्ल आणि तेरा टक्के मॅलिक आम्ल आहे ही दोन्ही आमले शरीरात शोषणी जाऊन उष्णता व ऊर्जा निर्माण करतात पिकण्यापूर्वीच देठातील पिष्टमय पदार्थाची साखर बनून फळात येते त्यामुळे अननसात पिष्टमय पदार्थ नसतो फळातील इतर भाग रफेज म्हणजेच तंतुमय पदार्थ म्हणून उपयोगी येतो फळाची साल जाड असते त्यामुळे आतला गर जंतु आणि किडीपासून संरक्षित असतो अननसात ब्रोमेलाइन नावाचं एन्झाईम मिळतं हे अन्नपचनास मदत करतं ज्यामुळे शरीराचं पोषण होतं आणि आम्ल व अल्कली याचा समतोल राखला जातो जास्त प्रोटीन असलेलं जेवण घेतल्यास जसं की कडधान्य मांस अंडी त्याच्या अन्नपचनास मदत होते अननसाच्या रसात मध घालून दिल्यास हे शक्तिवर्धक पेय समजलं जातं भरपूर क्लोरीन असल्यामुळे याचा आहारात समावेश केल्यास मूत्रपिंडाचे कार्य उत्तम चालते शरीरातील विषारी पदार्थ मूत्राद्वारे शरीराबाहेर टाकण्यास मदत होते लघवीला त्रास जळजळ होत असेल तर या तक्रारी दूर होतात धूम्रपानामुळे शरीरात क जीवनसत्वाची कमतरता होते ती अननसाच्या सेवनाने दूर होते अननसात भरपूर पाणी सुमारे सत्याऐंशी पॉईंट आठ टक्के पाणी असते त्यामुळे ते उन्हाळ्यासाठी योग्य फळ आहे यात भरपूर प्रमाणात विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन बी सिक्स आणि क देखील आढळतात अननसाचे आपल्या शरीरासाठी काय काय फायदे आहेत ते बघूया वजन नियंत्रणात राहतं फॅटचं प्रमाण नाममात्र म्हणजेच झिरो पॉईंट वन पर्सेंट असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे हृदयासाठीही फायदेशीर आहे त्यात असलेलं ब्रोमेलिन हृदयाच्या पेशींना मजबूत बनवतं हे शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात ठेवतं ज्यामुळे रक्ताभिसरण नियंत्रणात राहायला मदत होते सर्दी आणि फ्लूमध्ये सुद्धा फायदेशीर आहे अननसामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी देखील आढळते ज्यामुळे ते सर्दी आणि फ्लूमध्ये खूप फायदेशीर आहे रोगप्रतिकारशक्ती वाढते अननसात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात विटॅमिन सी थायमिन रायबोफ्लॉविन यासारखे अनेक सूक्ष्म पोषक घटक आढळतात ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते कर्करोग रोखण्यासाठी उपयुक्त समजलं जातं अननसामध्ये असे अनेक खटक आढळून आलेले आहेत जे कर्करोगापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहेत अननसात आढळणारे ब्रोमेलिन हे एन्झाईम शरीरात कर्करोगाच्या पेशीत तयार होण्यास प्रतिबंध करतं असं एका संशोधनात दिसून आलेलं आहे केसांसाठी व त्वचेसाठीही अननस फायदेशीर आहे आता आपण अननसाचे तोटे काय आहेत ते बघूया जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे अतिसार उलट्या आणि ओटीपोटात दुखणे हा त्रास होऊ शकतो म्हणून दिवसातून एकच कप किंवा साधारण एकशे पन्नास ते दोनशे ग्रामपेक्षा जास्त अननस खाऊ नका अननसाची ॲलर्जी देखील असू शकते ज्यामुळे तोंडात फोड येणे जिभेला सूज येणे तोंडाला खाज येणे खोकला अशा अनेक समस्या उद्भवू शकतात अननसामध्ये फ्रुक्टोजचं प्रमाण जास्त आहे जी एक नैसर्गिक साखर आहे जी रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर किंवा फार कमी प्रमाणात याचं सेवन करावं गर्भवती महिलांनी याचं सेवन टाळावं यातील ब्रोमेलिन आणि ट्रिप्सिन हे घटक गर्भाच्या स्नायूंना हानिकारक असतात अननस हे गर्भपात करणारे देखील आहे याचा अर्थ गर्भपात होऊ शकतो म्हणून गर्भधारणेदरम्यान याचे सेवन करू नका किंवा ह्याचे सेवन टाळलेलं बरं खालील तक्त्यामध्ये आपण शंभर ग्राम अननसामध्ये काय काय पोषण मूल्य आहेत ते बघूया हा तक्ता तुम्ही पॉज करून वाचू शकता याच्यामध्ये साधारण शेहेचाळीस कॅलरीज असतात व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशाच एका छान फळाबद्दल संपूर्ण माहिती घेऊन भेटूया पुढच्या भागात Thank you.